नाही, हा विस्तारच अजित दादांच्या मुळे थांबलेला आहे, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही की नेमका शपथविधी कधी घ्यायचा कधी याचा. या सगळ्यांनी या कृषी विधेयकांना विरोध केला, याचं कारण आम्हाला शेतकऱ्याचं खळ लुटण्याचा पारंपरिक हक्क मिळाला. मला वाटतं की भारत हा तुटलेलाच नाही तर जोडायची गरज काय. भारत तुटलेला होता तुमच्या बापदादांच्या काळामध्ये. पहिल्या पंक्तीला जेवायचं आणि नंतर गावभर वरडून सांगायचं जेवण खरट होतं म्हणून माझ्या उलट्या झाल्या. अरे उलट्या होईस तर तुम्ही खाल्लं या, आता वकायला लागलाय तुम्ही. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून अजित पवार साहेबांनी सांगितलंय आणि तिचे आमदार अभिषेक ते करायला लागले, तर आपला काय मत? नाही, हा विस्तारच अजित दादांच्या मुळे थांबलेला आहे, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही की नेमका शपथविधी कधी घ्यायचा कधी याचा. त्यांचं फायनल झालं की विस्तार होत जाईल. चल एकंदरीत जर राज्यातल्या शेतकरी आणि शेती व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला अलीकडचा 1980 दशकापासून आपल्याला जर सुरुवात करायची झाली तर या राज्यामध्ये शरद जोशी नावाचं एक वादळ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं आणि त्या वादळानं राज्यातल्या शेतकऱ्याला एक आशाचं किरण किंवा वादळात दिवा लावण्याचं काम आदरणीय शरद जोशींनी खऱ्या अर्थानं 1980 दशकामध्ये केलं. शेतकरी हा बाजारातला बाजारभाव हा देवाच्या भरोशावर सोडून असायचा. जन्माला येणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही, बाजारातला भाव घावणंही आपल्या हातात नाही अशी मानसिकता त्या काळामध्ये त्या काळाच्या अगोदर शेतकऱ्यांची होती. परंतु शरद जोशींनी शेतकऱ्याला बोलायला शिकवलं, लढायला शिकवलं, तुरुंगाच्या वारीला जायला शिकवलं आणि हक्क मागायला शिकवलं. निश्चित त्यानंतरच्या काळामध्ये या राज्यामध्ये शेतकरी चळवळीच्या माध्यमातून आंदोलन उभा राहिली, शेतकऱ्याला काही अंशी न्यायही मिळाला. सरकार ही शेतकऱ्यांच्या नावावर येत असतात आणि सरकार जात असतात, परंतु जोपर्यंत धोरणामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणं अशक्य आहे. एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर शेतीचा प्रश्न हा सत्तेमध्ये आहे आणि तो जर सोडवायला कोण प्रयत्न करायला गेला तर मुठभर शेतकऱ्यांचं खळ लुटणारी माणसं हे संघटित होतात आणि शेती व्यवसायाला परत गुलामगिरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. रयत क्रांती संघटनेनं नेहमीच खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केलं, स्पर्धेचं समर्थन केलं आणि कृषी बिलं ज्यावेळी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचे पंतप्रधान यांनी कृषी विधेयक आणलं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतलं, त्या कृषी विधेयकाचा स्वागत, त्या विधेयकांना पाठिंबा, त्या विधेयकासाठी प्रचारयात्रा या राज्यामध्ये जर कुणी काढली असेल तर ती रयत क्रांती संघटनेनं काढलेली होती, आमचे कार्यकर्ते लढलेले होते. जोपर्यंत या लुटीच्या व्यवस्थेमधून शेती व्यवसाय मुक्त होणार नाही तोपर्यंत या देशातल्या शेतकऱ्याचं भलं होणार नाही. लायसन परमिट राज खतम झालं पाहिजे ही भूमिका रयत क्रांती संघटनेची आहे, हा विचार शरद जोशींचा होता. खळं लुटण्याचं लायसन परमिट जोपर्यंत
देण्याचा अधिकार हा सत्तेवर येणाऱ्या सत्ताधीशांच्या हातामध्ये आहे. तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा राहणाऱ्या पिकाला किंवा त्याला जो काही गोंडा येईल, मग तो दुधळ्याच्या ताटवाला कणीस असेल, ऊसाला तुरा असेल, तो ताटव्याचं कणीस आणि ऊसाचा तुरा हा कर्जाचाच असणार आहे. आणि म्हणून तो शेतकरी कर्जात जरमतो, कर्जात मरतो, या साडेसातीच्या फेऱ्यातून त्याला मुक्त व्हायचं असेल तर त्याला जगाची बाजारपेठ खुली करा, शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक करा, तरच शेती व्यवसाय हा तग धरू शकतो. परंतु मुठभर लोकांनी, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, डावे पक्ष असतील, छोटे व्यापारी असतील, या सगळ्यांनी या कृषी विधेयकांना विरोध केला. याचं कारण आम्हाला शेतकऱ्याचं खळ लुटण्याचा पारंपरिक हक्क मिळालेला आहे. आज जर तुमच्या लक्षात आलं असेल, भारत जोडो यात्रा राहुल गांधीजींनी काढली. मला वाटतं की भारत हा तुटलेलाच नाही तर जोडायची गरज काय. भारत तुटलेला होता तुमच्या बापजादांच्या काळामध्ये, परंतु भारतातल्या कष्टकरी माणसाला जोडलं गेलं पाहिजे, त्याला सन्मानानं उभा केलं गेलं पाहिजे. याच्यावरती राहुल गांधींची यात्रा नाही निघाली, याच्यावरती चर्चा नाही घडल्या, कारण शेतीच्या लुटीची व्यवस्था, शेतीच्या लुटीची कहाणी ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंच्या पासून सुरू होत आहे. मी मागही एका व्याख्यानामध्ये म्हटलं की महात्मा गांधीनं सांगितलं, खेड्याकडे चला, खेडी समृद्ध करा, खेड्यांचा हा देश आहे. पंडित नेहरूंनी सांगितलं, खेडी लुटा आणि शहराकडे चला. आपल्याला हा देश खेड्यांचा नाही तर हा देश उद्योजकांचा आहे, उद्योगपतींचा आहे. खेडी भकास करूया म्हणजे पोटाची खळगी भरायला खेड्यातली माणसं शहरात येतील आणि उद्योगपतींच्या दारामध्ये लाईन लावून उभा राहतील की आम्हाला काम द्या, आणि मग त्यांना स्वस्त दरामध्ये मजूर मिळतील. अदानी अदानी ही तुमच्या बापजादांची पुण्याय आहे. हे बियाणं आज नाही उगवलेले, त्याची पेरणी तुम्ही केलेली आहे. त्याला आता कणसं आलेली आहेत, तिची पेरणी तुमची आहे. ज्यावेळी या देशामध्ये पॉलिस्टर धागा हा आणू नका हे पहिल्यांदा या देशामध्ये कुणी सांगितलं असेल तर ते शरद जोशी नावाच्या महामानवानं सांगितलं की पॉलिस्टर धागा तुम्ही आणू नका, कारण कापूस उत्पादकाचा ह्याच्यामध्ये बळी जाईल, कापूस उत्पादक शेतकरी भरडला जाईल. पॉलिस्टर धागा आणायला परवानगी कुणी दिली? राहुल गांधींनी. जरा तो इतिहास तपासावा. आज अदानीच्या नावानं गळा काढत असताना ही सगळी मंडळी यांना मी आठवण करून देतो, लोक माझे सांगती हे आदरणीय पवारसाहेबांनी आपलं पुस्तक वाचावं. ज्यावेळी भंडाऱ्याला अदानी आलेले होते, त्यांचे प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या मला वाटतं स्मृती दिनाच्या कार्यक्रमामध्ये, त्यावेळी त्यांनी कौतुक केलं पवारसाहेबांनी. एक सामान्य कुटुंबातला एक कष्टाळू पोरगा हा अदानी, गौतम अदानी हा शून्यातून उभा राहिलेला आहे. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं गौतम अदानीला आणि प्रफुल्ल पटेलला, अरे ह्याला घे आणि भंडाऱ्यामध्ये एक ऊर्जा प्रकल्प उभा कर. आणि त्यावेळी ऊर्जा प्रकल्प भंडाऱ्यामध्ये उभा केला अदानीनं, गौतम अदानीनं. आणि हे पवारसाहेबांनी कौतुकाचं वर्णन जसं ग्रंथ लिहावं तसं गौतम अदानीचं त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे. आणि आता हेच बँडबाजा वाजवायला लागलेले आहेत. भारी आहे, पहिल्या पंक्तीला जेवायचं आणि नंतर गावभर वरडून सांगायचं जेवण खरट होतं म्हणून माझ्या उलट्या झाल्या. अरे उलट्या होईस तर तुम्ही खाल्लं या, आता वकायला लागलाय तुम्ही. आणि आता तुम्ही सांगताय आदरीन झालं आदरीन झालं. अरे खाल्लंय तुम्ही, आता तुम्ही आम्हाला सांगू नका.
की देश कुणी लुटला कुणी ठेवला, तुमचा सगळ्यांचा हातभार या ठिकाणी निश्चितपणानं लागलेला आहे. पवारसाहेबांच्या पुस्तकात माझ्या शेतकऱ्याचं कौतुक नाही आलं, मग अदानीचं का कौतुक आलं? आणि म्हणून निश्चितपणानं हे आमच्याकडे शेतामध्ये गांडूळ असतं दोन तुंडी. तसं आजचा जो काही विरोधकांचा गोंधळ चाललेला आहे, हो गांडोळांचा चाललेला गोंधळ आहे, कारण हे तुंडी आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं राज्यामध्ये सरकार आलं, नवीन सरकार आहे, निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे. यांच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केली, आमच्यावर केसेस घातल्या, खोट्या केसेस घातल्या. एका माणसानं एखादं वाक्य जर बोललं, मग ते वर्तमानपत्रातनं असू, मीडियातनं असू, सोशल मीडियातनं असू, अख्ख्या महाराष्ट्रभर गुन्हे दाखल होत होते. म्हणजे अरुण गवळीनंतर आणि दाऊदनंतर सामान्य माणूसच त्यांना मोठा गुंडाच्या रूपात दिसायला लागलेला होता. म्हणजे आवाज दाबण्याचं काम या राज्यामध्ये निश्चितपणानं त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं होतं.